महाराष्ट्र शासनाचा राज्यातील अनुदानित शाळेंमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकरिता वाढीव मानधनाचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे आणि यामुळे महाराष्ट्रातील जे शिक्षकेतर कर्मचारी आहे यांच्या मानधनामध्ये आता वाढ होणार आहे नव्याने रुजू होणाऱ्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय शिंदे फडणवीस सरकारने सात फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजीचा हा शासन निर्णय आहे आणि यामध्ये संदर्भ पंचवीस अकरा दोन हजार पाच आणि अकरा बारा दोन हजार वीस चा देखील देण्यात आलेला आहे या शासन निर्णयामध्ये प्रस्तावना करण्यात आलेली राज्यातील खाजगी अनुदानित शाळांमधील नव्याने नियुक्त होणाऱ्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना पहिल्या तीन वर्षाकरिता मानधन तत्वावर नियुक्ती बाबत शासन निर्णय दिनांक पंचवीस अकरा दोन हजार पाच अन्वये निर्णय घेण्यात आला होता सदर शासन निर्णयानुसार शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना खालीलप्रमाणे मानधन अनुज्ञेय करण्यात आले होते यामध्ये कनिष्ठ लिपिकांना यापूर्वी दोन हजार रुपये मानधन मिळत होते अर्धवेळ ग्रंथपालांना पंधराशे रुपये पूर्णवेळ ग्रंथपाल अडीच हजार रुपये अर्धवेळ प्रयोगशाळा सहाय्यक दोन हजार रुपये पूर्णवेळ प्रयोगशाळा सहाय्यक दोन हजार पाचशे रुपये चतुर्थ श्रेणी कर्मचारी सतराशे रुपये म्हणजे एक हजार सातशे रुपये सदर शिक्षकेतर कर्मचारी यांच्या मानधनात दोन हजार पाच नंतर वाढ करण्यात आलेली नाही नियमित शिक्षकेतर कर्मचारी यांना सातव्या वेतन आयोगानुसार वेतनात झालेली वाढ वाड़। वाढती महागाई या सर्व बाबींचा विचार करून शिक्षकेतर कर्मचारी यांच्या मानधनात वाढ करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती त्यानुसार पुढील प्रमाणे शासन निर्णय निर्गमित करण्यात येत आहे शासन निर्णय राज्यातील खाजगी अनुदानित शाळांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना त्यांच्या प्रथम नियुक्तीपासून पहिल्या तीन वर्षांसाठी खालीलप्रमाणे मानधन अदा करण्यास मान्यता देण्यात येत आहे पदनाम ग्रंथपाल आता मिळणार आहे मानधन चौदा हजार रुपये प्रयोगशाळा सहाय्यक बारा हजार रुपये कनिष्ठ लिपिक दहा हजार रुपये चतु, चतु... चतुर्थ श्रेणी कर्मचारी केवळ अनुकंपा तत्वावर नियुक्त असलेले आठ हजार रुपये शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय दिनांक अकरा बारा दोन हजार सेवा सेवानिवृत्त झाल्यानंतर सदर पदगत करण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे सदर शासन निर्णयानुसार शाळांना चतुर्थ श्रेणी पदाऐवजी शिपाई भत्ता लागू करण्यात आला आहे तथापि अनुकंपा तत्वावर नियुक्त होणाऱ्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना नियमित वेतन श्रेणी लागू होत असल्याने या प्रकारे चतुर्थ श्रेणी पदावर नियुक्त होणाऱ्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांनाच वरील त त्यातील मानधन लागू असेल त तसेच जे चतुर्थ श्रेणी कर्मचारी दिनांक अकरा बारा दोन हजार वीस पूर्वी चतुर्थ श्रेणी संवर्गात सेवक या पदावर नियुक्त करण्यात आले आहेत व ज्यांचा तीन वर्षाचा कालावधी संपुष्टात आलेला नाही त्यांना देखील वरील मानधन अनुज्ञेय राहील सदर मानधन दिनांक एक जानेवारी दे दोन हजार तेवीसपासून लागू होईल यासाठी येणारा खर्च मंजूर अनुदानातून भागवण्यात यावा सदर शासन निर्णय वित्त विभागाच्या मान्यतेने त्यांना त्यांचा अनौपचारिक संदर्भ क्रमांक एक हजार सोळा व पाच दिनांक एक बारा दोन हजार बावीस अन्वय निर्गमित करण्यात येत आहे सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आलेला आहे आणि त्यावरती तुषार महाजन उपसचिव महाराष्ट्र शासन यांची डिजिटल स्वाक्षरीसुद्धा पाहि आहे आणि संदर्भीय जे काही संबंधित खाते आहे त्यांच्याकडे हा शासन निर्णय पाठवण्यात आलेला आहे